फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वरमे सर्वेश्वर पूजनाचे ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. विठ्ठल 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 समचरण सरोजं सांद्र निलांबुदाभं जगननी तपानी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कैंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संततिया. 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 दुसरे चरण जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुनी. आता विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतना करता निवडलेला अभंग संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती मानून भंडारा भामचंद्राच्या साक्षीने गोविंदाचे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला. ढोंगी साधुसंतांच्या विषय वाचनांचे धिंडवडे काढून धगधगीत वैराग्याची पताका ज्यांनी फडकाविली असे मराठी सारस्वताचे मुकुटमणी भागवत धर्माचे प्रणेते भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे महान लढिवाळ भगवत भक्त सकल संत भूषण अनंत कृपाविभूषित देहू निवासी वैराग्यमूर्ती श्री तुकाराम महाराज यांचा हा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग वैष्णवांचे यथार्थ लक्षण प्रतिपादन करणारा अभंग आज आपल्या समोर ते निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार. भक्तवत्सल भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज तथाच वैराग्य रास रसज्ञ देहू निवासिना श्री तुकाराम महाराज सर्वेषां संतानां आशीर्वादं प्राप्तुम फक्त मराठी वाहिन्याद्वारा प्रचलन कीर्तन महोत्सव तेषां कृते वयम् अत्र सर्वे उपस्थिताः सर्वेषां अभिवादनं कृत्वा कीर्तनस्य प्रारंभं करोमि. विठ्ठल 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 विठ्ठल. आदरणीय अद्वैत वेदांत भास्कर गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीम अपि प्रणिपातं करोमि. कोणती भाषा होती? संस्कृत भाषा होती. या भारतभूमीची अस्मिता होती. चाणक्य ज्या विद्यापीठाचे विद्यार्थी आणि नंतर शिक्षक राहिले ते दोन विद्यापीठ नालंदा आणि तक्षशिला या भारतभूमीचे गौरव भूषवणारे हे दोन विद्यापीठ होते. आज कितीही मोठी युनिव्हर्सिटी असेल तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये फक्त आणि फक्त 20 ते 25 सब्जेक्ट शिकवल्या जातात. पण या दोन विश्वविद्यापीठामध्ये नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठामध्ये 250 हून अधिक सब्जेक्ट शिकवल्या जायचे. आज या दोन विद्यापीठाची जर परिस्थिती आपण पाहिली नालंदा विश्वविद्यापीठ बिहारमध्ये आहे आणि तक्षशिला विद्यापीठ पाकिस्तानमध्ये आहे. नालंदा विश्वविद्यापीठाच्या फक्त भिंती शिल्लक आहेत आणि तक्षशिला विद्यापीठाची मातीसुद्धा शिल्लक नाही. विठ्ठल 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 विठ्ठल.
या दोन विद्यापीठामध्ये दरवर्षी अशी नोंदणी असायची की 16,000 हून अधिक विद्यार्थी या भारत देशामध्ये भारतीय तत्वज्ञान अभ्यासण्याकरता यायचे, इंडियन फिलॉसॉफी अभ्यासण्याकरता यायचे. जी फिलॉसॉफी वर्ल्डमध्ये टॉप आहे, फिलॉसॉफी इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. मनुष्याच्या ठिकाणी आधीच्याच विद्यमान असलेल्या पूर्णत्वाची अभिव्यक्ती म्हणजे खरं भारतीय तत्वज्ञान हे अभ्यासण्याकरता 16,000 हून अधिक विद्यार्थी या भारत देशामध्ये येत होते. एवढी दैत्यप्रमाण उज्ज्वल परंपरा या भारत देशाची होती, आज किती खंडित होताना आपल्याला पाहायला मिळते. विठ्ठल 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 विठ्ठल. ऋषी असं देखील बोलतायत, अजमने जो परोवेती गणना लघुचे तसाम उदार चरितांतु वसुधैव कुटुंबकम. हे समग्र विश्व एक कुटुंब आहे, द होल वर्ल्ड एज वन फॅमिली. हे समग्र विश्व एक कुटुंब आहे, हे विचार पहिल्यांदा विश्वामध्ये कुठे मांडले असतील तर ते या भारत देशामध्ये मांडली. मौलवी ज्ञानोबराई 12व्या अध्यायामध्ये वर्णन करतात, हे विश्वची माझे घर. ही केवढी वैश्विक संकल्पना मौलवी ज्ञानोबराई आणि ऋषी आपल्या ग्रंथामध्ये ग्रथित करतायत. आणि म्हणून ज्या उज्ज्वल हिंदू धर्म संस्कृतीचे भारत देशाचे आपण पाईक आहोत, ती संस्कृती अत्यंत श्रेष्ठ आणि सुंदर आहे. त्यामध्ये आपला महाराष्ट्र अतिशय सुंदर आहे. ज्यावेळेस स्वामी विवेकानंद महाराष्ट्रामध्ये आले, संतभूमीचा अभ्यास केल्याच्या नंतर त्यांच्या मुखातलं गौरव उद्गार आहे की महाराष्ट्र इज वन ऑफ द इंडियन स्टेट विच हॅज लॉंगेस्ट स्पिरिच्युअल हेरिटेज, इट इज लँड ऑफ संत. ही संतांची भूमी आहे म्हणून इथल्या भूमीला, कुळाला, देशाला पावित्र्यता आहे. जगद्गुरु तुकोबराई वर्णन करतात. आणि पवित्र कुळामध्ये जन्मलेले संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग मी आज आपल्या समोर चिंतनाकरता निवडलेला आहे. माझ्या या अभंगाच्या प्रास्ताविकेमध्ये माझा एक शब्द आपल्याला कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर अभंगाचा पहिल्या चरणाचा भावार्थ आपल्या लक्षामध्ये येईल, तो शब्द आहे धर्मशब्द. धर्मशब्दाचा अर्थ समजण्याकरता मी अगोदर आपल्याला दोन शब्द सांगेल. ते दोन शब्द माझे हे आहेत की पहिला शब्द आहे अनुभूती आणि दुसरा आहे अभिव्यक्ती. विठ्ठल 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 विठ्ठल. अनुभूती आणि अभिव्यक्ती, ज्या गोष्टीचा आम्ही एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतोय तिचं नाव आहे अनुभूती. आणि घेतलेल्या अनुभवाचं ज्यावेळेस आम्ही प्रेझेंटेशन करतोय, सादरीकरण करतोय, त्याला अभिव्यक्ती असं बोलल्या जातं. जसं एखाद्याने आपण सगळ्यांनी साखर, खडी साखर खाल्ली, साखर खाल्ली, सगळ्यांना कशी लागेल, कशी लागेल टाळकरी मंडळींना, सगळ्यांना गोड लागेल, तुम्हाला सगळ्यांना गोड लागेल. अनुभूती सगळ्यांची समान आहे, पण अभिव्यक्तीमध्ये सगळ्यांची भिन्नता पाहायला मिळेल. एखादा लेखक असेल, त्या साखरेच्या गोडीवरती तो पुस्तक तयार करेल. एखादा गायक असेल, त्या गोडीचं वर्णन तो गाण्यामध्ये करेल. अभिव्यक्ती सगळ्यांची भिन्नता आहे, पण अनुभूतीमध्ये सगळे समान आहेत. मुका एखादी व्यक्ती असेल, त्याही व्यक्तीने जर खडी साखर खाल्ली तरी तिची अनुभूती समान आहे. पण अभिव्यक्ती भाषा नसल्यामुळे अभिव्यक्ती क्रियेच्या माध्यमातून होऊ शकते, पण अनुभूती समान आहे. म्हणून जेवढे सगळे संत होऊन गेले सगळ्यांची अनुभूती समान आहे, अभिव्यक्तीमध्ये भिन्नता पाहायला मिळते. आणि आम्ही अभिव्यक्तीलाच धर्म समजल्यामुळे आज धर्म शब्दाची विडंबना पाहायला मिळते. विठ्ठल 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 विठ्ठल. अनुभूती म्हणजे धर्म आहे, अनुभूती म्हणजे पाणी. अनुभूती ही जगात परमात्मा तत्वाची अनुभूती सोडली तर दुसरी अनुभूती नाही. जगद्गुरु तुकोबराई वर्णन करतात, वैष्णवतो जया अवगी देवावरी माया. ज्याची समग्र माया नाम प्रेम भगवंतावरती आहे त्याला वैष्णव बोलल्या जातं. आणि अशा वैष्णवांचा धर्म, अशा वैष्णवांचं लक्षण कोणतं आहे हे ज्यावेळेस विचारलं गेलं तुकोबराईंना साधकांनी, त्यावेळेस तुकोबराईंना साधकांना सांगितलं, समग्र जग हे विष्णू स्वरूप आहे असं बघणं हाच वैष्णवांचा धर्म आहे. अभंगाचं पहिलं चरण, विष्णुमया जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमया जग वैष्णवांचा धर्म. भेदा
भक्त भागवत ऐकाली तुम्ही भक्त